येथे विदर्भातली पहिली मोफत दळणाची चक्की चालू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाला घेऊन ग्रामस्थ आनंदी असून या उपक्रमाअंतर्गत कुटुंबाचा दळणाचा खर्च वाचणार आहे, तसेच कुटुंबाच्या वार्षिक खर्चात बचत होत आहे. या अभिनवपूर्ण उपक्रमाला समजून घेण्याकरता परिसरातील व जिल्ह्याबाहेरील नागरिक विरूळ ग्रामपंचायतला भेट देत आहे. 5,000 लोकसंख्या असलेल्या विरूळ येथील कुटुंबांना मोफत दळण दळून घेता येईल या अनुषंगाने 10 हॉर्स पॉवरची मशीन चक्कीवर बसविण्यात आली आहे. चक्कीला निरंतर मोफत विद्युत पुरवठा व्हावा याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर 10 किलो वीटची सोलर पॅनल बसविण्यात आलेली आहे व या सोलर पॅनल अंतर्गत प्रति महिन्याला 1500 युनिटची विद्युत निर्मिती स्वतः ग्रामपंचायत करीत आहे व निर्मित केलेली विद्युत विरूळ येथील विद्युत स्टेशनला पाठविण्याकरता त्या प्रकारचा विद्युत पुरवठा जोडणी ग्रामपंचायत कार्यालय व विद्युत वितरण स्टेशनला त्यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने विद्युत स्टेशनकडून त्यांची विद्युत ग्रामपंचायत अंतर्गत चालत असलेल्या मोफत पीठ गिरणीला निरंतर पुरवठा करीत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची वीज बिल आकारणी होत नाही. ग्रामस्थांना सुद्धा मोफत दळून घेण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. विरूळ ग्रामपंचायत आवारातच पीठ गिरणी उभारण्यात आलेली असून कर थकबाकी नसलेल्या कुटुंबांना मोफत दळण व इतरांना वाजवी दरात दळण दळून दिल्या जात आहे. तसेच सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमाकरता वाजवी दरात दळण दळून दिल्या जाते. विरूळ येथील सरपंच ॲडव्होकेट दुर्गा प्रसाद मेहरे व ग्रामपंचायत कमिटी यांच्या नाविन्यपूर्ण अभिनव कल्पनेतून हा मोफत पीठ गिरणीचा प्रकल्प विरूळ येथे कार्यान्वित झालेला आहे. या अभिनव प्रकल्पासंदर्भात माहिती घेण्या करता जिल्ह्याबाहेरील नागरिक व लोकप्रतिनिधी मोफत पीठ गिरणीला भेट देत आहे. मी ॲडव्होकेट दुर्गा प्रसाद मेहरे, सरपंच विरूळ आकाजी, आम आदमी पार्टीमध्ये काम करतो. विरूळ ग्रामपंचायतमध्ये आम्ही मोफत पीठ गिरणी टाकलेली आहे. परंपरागत आणि अपरंपरागत ऊर्जेचे स्रोत या संदर्भाच्या या विचाराला घेऊन अपरंपरागत ऊर्जा कशी वापरता येईल या अनुषंगाने आम्ही पीठ गिरणी टाकलेली आहे. ग्रामपंचायतच्या छतावर सोलर पॅनल टाकलेला आहे, त्यातून आम्ही दर महिन्याला 1500 युनिट विद्युत तयार करतो. ते आम्ही MSEBला ट्रान्सफर करतो, MSEB आम्हाला परत देते आणि त्या माध्यमातून आम्ही चक्की चालवतो. चक्की हे ग्रामस्थांसाठी मोफत आहे, त्या माध्यमातून गावाचा कुटुंबातील वार्षिक जो खर्च आहे त्यामध्ये बचत होत आहे. आणि हा एक अभिनवपूर्ण प्रयोग महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे जो आमच्या विरूळ ग्रामपंचायतमध्ये आम्ही यशस्वीपूर्वक दाखवलेला आहे. तर या मोफत पीठ गिरणीचे उद्दिष्ट असे आहे की जे परंपरागत ऊर्जेचे स्रोत आहे ते कमी होत चाललेले आहे आणि आपल्याला अपरंपरागत ऊर्जा वापरावी लागेल. त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की सोलर पॅनलवर विद्युत तयार केली, ते विद्युत आम्ही विद्युत महामंडळाला पुरवठित केली, त्यांच्याकडून आम्हाला मिळते आहे. त्या माध्यमातून गावातल्या लोकांना मोफत दळण, म्हणजे जे लोक टॅक्स भरू इच्छितात, ज्यांच्याकडे थकबाकी नाही अशांना मोफत दळण देतो आहोत, त्यांची वार्षिक बचत होते आहे. आता हे दळण कसं आहे तर एक प्रति व्यक्ती 10 किलो, म्हणजे समजा 4 व्यक्ती का घरी आहे तर महिन्याचा 40 किलो त्याला दळण फ्री मिळते आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम आहे तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना दळण आम्ही देतो आहोत, त्यांची मदत होते आहे. या दृष्टिकोनातून वार्षिक कुटुंबाची आर्थिक बचत होते आहे, म्हणजे त्यांचं बजेट व्यवस्थित होते आहे आणि जो काही वर्षाचा खर्च आहे दळणाचा जवळपास 1500 रुपये खर्च आहे. एकूण आमच्या इथं 968 कुटुंब आहे, म्हणजे जवळपास 10 लाख रुपये बचत ही आज गावामध्ये कुटुंबाची होते आहे. या अनुषंगानं तो पैसा चांगल्या कामी लागते आहे आणि हा प्रयोग महाराष्ट्राला प्रथम प्रयोग आहे जवळपास अपरंपरागत ऊर्जेवर तयार झालेला आणि तो आम्ही आज यशस्वी करून दाखवलेला आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.